अध्यक्ष महोदय मी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेतोय। आज ज्या विषयावर अध्यक्ष महोदय मी ज्या विषयावर माझी सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती आहे, मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर बोलतोय। माझा आटोपल्यावर आपण जर बोलले तर बरं होईल, प्लीज माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, माझा आजचा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। शेतकरी प्रतिनिधींचा हा विषय आहे। माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा विषय आहे की त्या विषयामध्ये बँकेचं काहीतरी 5-7 करोड रुपयाचं लोन असताना तिथल्या माजी सभापती आणि संचालकांनी एक प्रॉपर्टी विक्रीला काढली, ती प्रॉपर्टीची जाहिरात ही मुंबईमध्ये केली आणि बाजार समिती ही माझ्या पाचोऱ्याची होती। अध्यक्ष महोदय, त्या प्रॉपर्टीची बाजार मूल्य ही 20 करोड रुपये आहे, त्याची शासकीय मूल्य ही 9 करोड रुपये असताना फक्त 4 करोड रुपयामध्ये ती प्रॉपर्टी विकली गेली। आम्ही अध्यक्ष महोदय त्याला गेल्या 2-4 वर्षापासून ती प्रॉपर्टी थांबवली, परंतु आज आमच्या इथल्या तहसीलदारांनी त्यांना पत्र दिलेलं असताना सुद्धा 50 लाख रुपये घेऊन ती प्रॉपर्टी आज ताब्यात देण्याचा प्रयत्न केला, किंबहुना ती दिली। आणि अध्यक्ष महोदय, आज तारीख असताना आम्हाला DRDA मुंबईनी आज स्टेटसको दिलेला आहे। माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, आम्हाला मी आदरणीय पणन मंत्री महोदयांचे मनापासून आभार मानेल की ते जेवढं कर्ज होतं ते कर्ज फेडण्याकरता माननीय पणन मंत्री महोदयांनी लेखी उत्तर दिलं की मी 5 करोड रुपयाचं कर्ज तुम्हाला द्यायला तयार आहे। ही सगळी वस्तुस्थिती असताना एका मंत्र्याच्या दबावाखाली 50 लाख रुपयाचं आमिष घेऊन त्यांनी त्या ठिकाणी आज तो ताबा दिला। माझी माननीय मुख्य, मी पत्र दिलेलं नाही त्याच्यामुळे मी नाव घेऊ शकत नाही, मी पत्र दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे मी सभागृहामध्ये कुठल्या मंत्र्याचं नाव घेणार नाही, परंतु माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय पणन मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आज त्या विषयामध्ये यांनी या ठिकाणी त्या चौकशीचे आदेश करावे आणि संबंधित तहसीलदाराला आजच्या सस्पेंड करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावे, अशा पद्धतीची विनंती करत असताना शेतकरी सभासदांची असलेली प्रॉपर्टी ही थांबवण्याकरता, ही वाचवण्याकरता मार्केट कमिटी कर्ज फेडायला तयार आहे, कर्ज भरायला तयार आहे। पणन मंत्री महोदय आम्हाला 5 करोड रुपयाचं कर्ज मंजूर करताय, मग ही प्रॉपर्टी विकण्याची गरज काय आहे? ही विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पणन मंत्री महोदयांना करतोय। मला या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर माननीय पणन मंत्री महोदय यांनी उत्तर द्यावं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या भ्रष्टाचारी तहसीलदाराला आत्ताच्या आत्ता सस्पेंड करावं, अशा पद्धतीची विनंती मी आज या इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून करतो। मंत्री महोदय, नाही एकच मिनिट, नाही एक मिनिट, विरोधी पक्ष नेते त्यांचा जो मुद्दा बरोबर आहे का, त्या ठिकाणी 5 कोटी रुपये जे त्यांनी कर्ज घेतला होता ते आजच माझ्याकडे आले आणि आजच्या आज आम्ही मीटिंग घेऊन त्यांना 5 कोटी रुपये कर्ज मंजूर केला, त्यानुसार आता ते त्यांना मुंबईमधून स्टेबी मिळाला, पण तहसीलदार महोदयांनी मध्यंतरी काहीतरी गडबड केली असं त्यांचं बोलणं आहे। नाही काय घेतलंय मला माहिती, परंतु यांचे 5 कोटी रुपये आम्ही तुम्हाला मंजूर केले, ते तुम्हाला देणार आहे आणि ती जागा परत आपल्या मार्केट कमिटी पाचोऱ्याची होणार आहे। सन्माननीय सदस्य किशोरप्पा पाटील मंत्री यांनी काही विषयाबद्दल या ठिकाणी काही गंभीर आरोप या ठिकाणी केलेले आहेत। या ठिकाणी पाचोरा येथील तहसीलदार श्री प्रमोद चव्हाणके यांच्याबद्दलची कार्यवाहीची मागणी त्यांनी केलेली आहे। मी अध्यक्ष महोदय, मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांनी या संदर्भामध्ये तात्काळ चौकशी करून या बाबतीमध्ये जे काही आरोप सन्माननीय आमदार महोदयांनी या ठिकाणी केलेले आहेत त्याची या ठिकाणी चौकशी करण्याच्या मी या ठिकाणी सूचना देऊन साधारण अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये जर तशी काही वस्तुस्थिती असेल अध्यक्ष महोदय तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तशी कारवाई करण्यात येईल।